हेलो फ्रेंड्स, सिक्स्थ मैथमेटिक्स सीरीज मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण प्रैक्टिस सेट 14 घेतोय, तर चला सुरू करूया प्रैक्टिस सेट 14। बघा, प्रैक्टिस सेट 14 हा फिफ्थ चैप्टर मधील डेसिमल फ्रैक्शन या टॉपिक मधील हा प्रैक्टिस सेट आहे। आणि लेट्स रिकॉल मध्ये काय दिले पाहूयात। डेसिमल फ्रैक्शन एडिशन एंड सब्ट्रैक्शन याच्यावर हा आधारित आपला प्रैक्टिस सेट 14 है। यामध्ये एक एक्झाम्पल दिलेले आहे, त्या एक्झाम्पलचा थोड़ा व्यवस्थित अपन एक त्याचं जरा ऑब्जर्वेशन करू व्यवस्थित काय म्हणते पाहू। बघा, नंदू वेंट टू अ शॉप टू बाय अ पेन। बघा, टू बाय अ पेन, नोटबुक, इरेजर एंड पेन बॉक्स। द शॉपकीपर टोल्ड हिम द प्राइसेस, अ पेन कॉस्ट 4.5। बघा, पेनची कॉस्ट या ठिकाणी 4.5 रुपीज आहे, इरेजरची जी कॉस्ट आहे ती 1.5, अँड नोटबुकची जी कॉस्ट आहे ती किती आहे बघा, अ नोटबुक 6.5। बघा, नोटबुक 6.5 रुपयाला या ठिकाणी नोटबुक आहे। त्यानंतर पेंट बॉक्स 25 रुपीज अँड 50 पैसे। नंदू बॉट वन ऑफ हिच आर्टिकल, प्रिपेअर हिज बिल। बघा, इफ नंदू घ्या 100 रुपी नोट, हाऊ मच मनी डज ही गेट बॅक। या ठिकाणी अगोदर आपण अक्षय वस्तू भांडार या ठिकाणी लिस्ट आहे, ती लिस्ट प्रिपेअर करू। हे पण जरा बेसिक थोडं बघूया आपण। बघा, पहिल्यांदा आपण काय घेतलेलं या ठिकाणी, पेनच्या नंतर, पेनचे तर ऑलरेडी दिलेलं आहे, त्यानंतर आहे नोटबुक। नोटबुक प्रत्येकाची एक एक क्वांटिटी घेतली आहे। नोटबुकची प्राइस आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 6.50। ओके, त्यानंतर थर्ड नंबरला आपण घेतलं इरेजर। इरेजर इरेजर हा पण वन पीस घेतलेला आहे, त्याची प्राइस आहे 1.50। त्यानंतर पेंट बॉक्स घेतलेला आहे आपण, पेंट बॉक्स हा पण एक घेतलेला आहे, आणि याची जी प्राइस आहे ती किती आहे बघा, 25 रुपीज 50 पैसे। आता यांची जर आपण टोटल घेतली, तर टोटल जर बेरीज केली आपण, यांची टोटल येणार आहे या ठिकाणी 38 रुपी। हे टोटल 38 आली, मग काय म्हणते, 100 मधून शॉपकीपरला किती दिले, मग शॉपकीपर 38 रुपये घेणार त्यातून। 38 रुपये घेऊन जे 100 मधून 38 मायनस केलं, तर या ठिकाणी 62 रुपीज या ठिकाणी परत येणार, म्हणजे नंदू विल गेट 62 रुपीज बॅक। हे या ठिकाणी लेट्स रिकॉलचा भाग आहे, आपल्याला येणं हा गरजेचा आहे। त्याच्यानंतर बघा, हे जे आहे या ठिकाणी लेट्स लर्न दिलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 14 कडे जाऊयात। बघा, प्रॅक्टिस सेट 14 यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द डिजिट्स इन द नंबर 378.025। आपल्याला याच्यातले प्लेस व्हॅल्यू काढायचे विद्यार्थी मित्रांनो, परंतु प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय याचं आपण थोडं बेसिक्स या ठिकाणी समजून घेऊयात। बघा, प्लेस व्हॅल्यू कशाला म्हणतात ते तुम्हाला अगोदर सांगतो मी, त्याच्यानंतर आपण हे सोडूया। एकदा बेसिक आपल्याला समजलं की पुढच्या गोष्टी आपल्या सर्वसुरळीत होतात। बघा, आता हे जे प्लेस व्हॅल्यू आहे आपल्याला जे काढायचे प्लेस व्हॅल्यू, बघा फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतो 4358। आता याच्यामधील आपल्याला प्लेस व्हॅल्यूज काढायच्या आहेत। हा आहे या ठिकाणी युनिट, हा आहे 10, हा आहे 100 आणि हा आहे या ठिकाणी 1000। आता बघा, हे 8, आता 8 ची प्लेस व्हॅल्यू किती असते, हा जो 8 आहे याची प्लेस व्हॅल्यू असते या ठिकाणी 8, हा युनिट आहे त्याच्यामुळे 8 ची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी 8च येणार। त्याच्यानंतर बघा, 8च्या नंतर हा जो 5 आहे याची जर प्लेस व्हॅल्यू काढली आपण, तर हा 5 10च्या ठिकाणी आहे, म्हणजे 5 × 10 काय होणार याची प्लेस व्हॅल्यू, 5 × 10 मीन्स 50 होणार। त्याच्यानंतर बघा, हा जो 3 आहे याची प्लेस व्हॅल्यू काय आहे ती बघा, हा 3 हा कुठल्या प्लेसला आहे, 100 प्लेसला आहे, मीन्स 3 × 100 = 300। आता 4 याची प्लेस व्हॅल्यू काय बघा, बघा असं मल्टिप्लाय देखील न करता आणखी एक सोपी आयडिया बघा, हा जो 4 आहे हा 4ला आपण बघा आन्सरमध्ये, हा 4ला 4 लिहिला आपण, त्याच्यानंतर या 4च्या नंतर किती डिजिट आहेत, 1 2 3, जेवढे डिजिट तेवढे पुढे 0 द्या, 1 2 3, असं डायरेक्ट देखील आपण काढू शकतो। किंवा बघा, आपल्या बेसिक बिंदूंना 4 1000च्या ठिकाणी आहे, 1000 ना मल्टिप्लाय करा
आंसर है हेच येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण प्लेस व्हॅल्यू काढू शकतो. आता जे आपल्याला एक्झाम्पल मध्ये कशाची दिली आहे बघा, 378.025 बघा, याची म्हणून आपण काढूया. आपल्याला जे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे हे 378.025. आता याची आपण बघा, याची काढूया प्लेस व्हॅल्यूज. आता याच्यामध्ये बघा हा जो आहे हा पॉइंट इकडला बघा, हा युनिट आहे, हा 10 आहे आणि हा 100 आहे. ओके, आणि हा जो आहे हा आहे बघा 10th, याला म्हटलं जातं 10th. आता टी एच लिहितो फक्त मी, टी एच टी 10th. हा 100 बघा, आणि हा आहे 1000. म्हणजेच बघा याची व्हॅल्यू असते 1/10, याची व्हॅल्यू असते बघा 2/10, आणि याची व्हॅल्यू असते 5/10. आता अगोदर आपण 378 याच्या प्लेस व्हॅल्यूज आपल्या वरच्या पत्तीने काढूयात आपण, म्हणजे बेसिक तुमचं परफेक्ट होईल. या ठिकाणी हे जे 3 आहे, या 3 ची काढू बघा, हे जे 3 आहे की अगोदर याची काढा किंवा याची काढा काही फरक पडत नाही. हा 300 प्लेसला आहे, म्हणजे याची जी प्लेस व्हॅल्यू आहे 3 नंतर 2 डिजिट आहे. फक्त पॉईंटपर्यंत बघायचं, म्हणजे या ठिकाणी 300 होईल. हा 7 आहे, या 7 जी प्लेस व्हॅल्यू येणार आहे 7 नंतर 1 डिजिट आहे, म्हणजे 70. हा 8 आहे, हा 8 जी प्लेस व्हॅल्यू आहे ते या ठिकाणी युनिटला असल्यामुळे 8 येणार आहे. बघा यांचे जर तुम्ही ॲडिशन केले तरी एवढं आलं पाहिजे, याची जर ॲडिशन केली तरी एवढी व्हॅल्यू आली पाहिजे, हे याच्यातलं महत्त्वाचं असते. ह्या झाल्या याच्या प्लेस व्हॅल्यू. आता याच्या कशा काढायच्या बघा, हे जे आहे सुरुवातीला हे 0 बघा, या 0 हे 0/10, ही 1/10 असली, इथली जी व्हॅल्यू असेल 1/10 असते. 0/10 मीन्स या ठिकाणी 0 येणार आहे. ही सेकंड, हे बघा याची काय, हे 2/10 असणार आहे, 2/100 असणार आहे, म्हणजेच 0.02. आणि हे जे थर्ड आहे बघा, हे जे आता बघा डायरेक्ट जरी काढायचे म्हणलं तर कसं काढायचं, हे 5/1000 आहे, कारण इथली 1000 या ठिकाणी, म्हणजे 1/1000 इथली व्हॅल्यू असते प्लेस व्हॅल्यू. आता हे जे 5 आहे, आता 5 ची जर डायरेक्ट काढायचं म्हणलं तर हा जो पॉईंट आहे आपला बघा, हा पॉईंट लिहिला इथं, हा पॉईंट आला. पॉईंटच्या नंतर 5 मध्ये किती डिजिट आहेत, 1, 2, म्हणजे जेवढे डिजिट तेवढे 0 द्या, आणि 5 म्हणजे आपण डायरेक्ट देखील काढू शकतो. मध्ये जेवढे डिजिट तेवढे 0, म्हणजे या मेथडने देखील तुम्ही फास्ट काढू शकतात, किंवा डिवायडेड बाय 1000 या प्लेसला केलं तरी आपली प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी निघते. म्हणजे अशा प्रकारच्या प्लेस व्हॅल्यूज असतात. आणि आणखी एक कॉन्सेप्ट याच्यामध्ये फेस व्हॅल्यू, ही प्लेस व्हॅल्यू झाली म्हणजे स्थानिक किंमत, फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत. फेस व्हॅल्यू काय असते, जो तुम्हाला दिसतो तीच त्याची फेस व्हॅल्यू असते. याची 8 आहे, याची 5 आहे, याची 3 आहे, याची 4 आहे, याची 7 आहे, याची 3 आहे, जे दिसते तीच त्याची व्हॅल्यू असते, त्याला फेस व्हॅल्यू म्हटलं जातं. आता बघा आपला 14 जो फर्स्ट प्रॅक्टिस सेट, 14 जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो पाहूयात आपण अगोदर. इथं काय म्हणते, 10th, ओके, हे बघा 100s, 10s, युनिट्स, 10s, त्याच्यानंतर 100s, 1000s, या ठिकाणी बघा त्याच्या व्हॅल्यूज पण दिली आहेत त्यांच्या. हे 100s म्हणजे 100 आहे, 10 आहे, 1 आहे, 1/10 आहे, 10s म्हणजे 1/10, 100s 1/100 आणि 1/1000. आता डिजिट बघा, या एक्झाम्पलमधले डिजिट घेतले, 100 3 आहे, 10 7 आहे, युनिटला 8 आहे, त्यानंतर 10s म्हणजे 1/10 0 आहे बघा, 1/100 म्हणजे 100s 2 आहे, आणि नंतर 1/1000 5 आहे. ओके, आता या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू, यांच्या प्लेस व्हॅल्यू 300 इथं पण आपण काढलेले आहेत बघा आपल्या पाठीमागे. आता 10s म्हणजे काय, डिजिट काय, 7 आहे. हा 7 असल्यामुळे काय होणार आहे, 7 × 10 म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे, 70 येईल. आता युनिटची व्हॅल्यू जे म्हणजे जे दिसते, जो डिजिट दिसतोय तोच असतो कधी पण युनिटचा, कारण त्याला कोणा 1 मल्टिप्लाय केल्यामुळं त्याच्या व्हॅल्यूमध्ये फरक नाही पडत. आता 10 इथं ऑलरेडी दिलेली आहे. हंड्रेड्स हे बघा, 100 काय येणार आहे, 1/100. ओके, म्हणजे 1/100 आणि हे 2 आहे, 1/ बघा, आता हे 2 जर 1/100 आपण मल्टिप्लाय केलं, म्हणजे 2/100 मीन्स 0.02. आपण इथं पण काढले, इथं पण आपण या व्हॅल्यूज काढले आहेत बघा, ह्या त्याच व्हॅल्यूज या ठिकाणी निघत आहेत, आणि इथं तर ऑलरेडी अवकात दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या फक्त 3 व्हॅल्यूज या ठिकाणी काढायचे होते. अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. आता त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन सॉल्व, हा क्वेश्चन आपण सोडवूया. बघा आपल्याला सॉल्व करायचं आहे या ठिकाणी, 905.5 + 27.197. आता हे बघा, हे 905
6.5 आणि हे 27.197 हे कसं बघा अरेंज करायचं हे 27 पॉइंट आता हे 197 सेल्फ पॉइंट पासून लिहायचं असं आता ॲडिशन असल्यामुळे ॲडिशन आता या ठिकाणी काही नाही म्हणजे तुम्ही 0 द्या दोन म्हणजे सोपं पडेल तुम्हाला आता ॲडिशन करा हे 7 हे 9+0 9 हे 5 अँड 1 6 हे पॉइंटला पॉइंट असाच द्या 5 7 12 होणार या ठिकाणी 1 कॅरी होणार ओके इथे लिहितो मी 1 कॅरी झालेला 1 अँड 2 3 आणि हे 9 म्हणजे आपला आन्सर किती आला या ठिकाणी 932.697 फक्त ही स्टेप महत्वाची आहे तुम्हाला पॉईंटच्या नंतर जे डिजिट आहेत ना ते सलग लिहायचे त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा हे या ठिकाणी दिलेलं आहे आपण हे व्हर्टिकली अरेंज करू हे 39 हे 700 आहे 700 तुम्हाला इथून नाही लिहू शकणार तुम्हाला 700 अशा प्रकारे लिहावं लागेल आणि 0.65 ओके आता प्लस असल्यामुळे प्लसचे चिन्ह द्या आता तुम्हाला हे करायचं आहे आता या ठिकाणी बघा हे करताना इथं पुढे काही नाही म्हणजे तुम्ही आपलं सोपं होण्यासाठी या ठिकाणी 0.22 देऊ शकता आता बघा 0 अँड 5 हे 5 येणार हे 0 अँड 6 6 येणार हे पॉईंटला पॉईंट हे 9 येणार हे 3 येणार आणि हे 7 येणार म्हणजे आपला आन्सर काय आलेला या ठिकाणी 739.65 त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू या ठिकाणी थर्ड बघा 40+27.7+2.45 तुम्ही असं हॉरिझेंटल देखील काढू शकतात परंतु बेसिक लेवलला तुम्ही व्हर्टिकली म्हणा म्हणजे तुमचं चुकणार नाही बघा हे 40 त्यानंतर हे 27.7 हे 27.7 आणि 2 इथे घ्या 0.451 आता आपल्याला याचं ॲडिशन करायचं आहे आता इथं बघा इथं तुम्ही असं डायरेक्ट करू शकता परंतु जर आपल्याला बेसिक स्टेपला जर सोपं जाण्यासाठी हे जिथं डिजिट येत नाहीत जिथं काही नाही त्या ठिकाणी 0 देत चला म्हणजे तेवढे नंबर्स डिजिट देत आहेत असं तुम्हाला त्याचा आभास होईल आणि सोपं जाईल अशा प्रकारे आता हे 001 ॲडिशन केली तर ह्यांची केली 1 त्यानंतर हे 5 त्यानंतर हे 7 अँड 4 11 1 कॅरी झाला या ठिकाणी 1 कॅरी झाला इथे लिहितो मी 1 1 अँड 2 3 3 अँड 7 10 10 ला 0 ओके कॅरी किती झाला या ठिकाणी 1 1 अँड 2 3 3 अँड 4 या ठिकाणी किती येणार 3 अँड 4 7 येईल ओके 3 अँड 4 7 म्हणजे द आन्सर विल बी 70.151 हे आपलं या ठिकाणी आन्सर येणार आहे 70.151 असं सिस्टमॅटिकली अरेंज करा सोपंच आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मग थर्ड क्वेश्चन आहे या ठिकाणी सबट्रॅक्ट त्यामधील फर्स्ट बीट बघा या ठिकाणी हॉरिझेंटली आपण त्याला व्हर्टिकली या ठिकाणी राईट करूया 85.96 हे मायन 2.345 आता इथं काही नाही तर तुम्ही 0 देऊ शकतात आता बघा हे सबट्रॅक्शन करताना आता 0 0 मधून 5 या ठिकाणी मायनस नाही होणार त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी एक कॅरी घ्यावं लागेल इथला म्हणजे या ठिकाणी 10 होईल 10 मधून 5 गेले 5 आता 6 मधल्या 1 इकडे दिल्यामुळे इथं वर किती राहतील 5 राहतील त्याच्यानंतर 5 मधून 4 गेलं 1 राहील 9 मधून 3 गेले 6 राहील हे पॉईंटला पॉईंट द्या 5 मधून 2 गेले 3 राहील आणि 8 ला 8 म्हणजे द आन्सर इज 83.615 नंतर नेक्स्ट बघा हे आपण व्हर्टिकली अरेंज करू हे 6 3 2.24 मायनस हे 9 7 बघा युनिटच्या खाली युनिट आणि 10च्या खाली 10 आलं पाहिजे इकडल्या साईडला हे महत्वाचं आहे हे 4 अँड 5 आता यांचं सबट्रॅक्शन करूयात आपण आता याचं सबट्रॅक्शन करताना बघा 4 मधून 5 9 मायनस होणार त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला हे 4 कॅरी घ्यावं लागेल इथं 14 होईल म्हणजे एक आपण इकडला या ठिकाणी 12 उष्णा घेतलेला आहे 14 मधून 5 जर गेले तर या ठिकाणी 9 राहतील बघा नंतर हे 2 मधला 1 इकडे गेला त्याच्यामुळे इथं किती राहणार आहे 1 राहणार आहे 1 मधून 4 नाही सबट्रॅक्ट होत त्याच्यामुळे या 2 मधला इकडला 1 इकडे घ्या 11 होतील 11 मधून 4 मायनस झाले 7 राहील हा पॉईंट द्या
आता वन इकड़ इतला वन अपन इतला कैरी दिलेला आहे बघा हे वन घ्यायचं इथं वन राहणार आहे आता वन मधून सी वन माइनस होत नाही म्हणून आपल्याला बारो घ्यावं लागणार आहे उष्णा घ्यावं लागणार आहे थ्री मधला या ठिकाणी थ्री मधला एक आपण बघा बारो घेतला हे इलेवन झाले इथं पण इलेवन मधून सेवन गेले परत या ठिकाणी फोर राहतील त्यानंतर हे बघा इथं टू राहणार आहेत आता टू मधून नाईन मायनस होत नाही परत या सिक्स मधला एक आपल्याला इकडं उष्णा घ्यावं लागेल ट्वेल्व ट्वेल्व मधून नऊ या ठिकाणी जर मायनस झाली तर थ्री राहतील सिक्स मधला एक तिकडे गेल्यामुळे इथं फाईव्ह राहणार आहे म्हणजे ते या ठिकाणी फाईव्ह येईल मग द आन्सर इज 534.79 इट इज द फायनल आन्सर देन नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड आहे या ठिकाणी याला आपण व्यवस्थित वर ठिकाणी अरेंज करू टू झिरो हे झिरो पॉईंट झिरो झिरो हे फाईव्ह हे किती सेवन्टीन पॉईंट वन एट सिक्स आता बघा इथं मायनस करताना इथून आपल्याला या ठिकाणी उष्णा घेत चालावं लागणार आहे फाईव्हमधून सिक्स मायनस होत नाही त्यामुळे काय करावं लागेल आपल्या ठिकाणी फाईव्हमधून सिक्स मायनस होत नाही त्याच्यामुळं आपल्याला इथून एक उष्णा घ्यावा लागणार आहे ओके आता इथं उष्णा घ्यायचं म्हणजे इथून जर आपण इथून एक जर घेतला तर इथं टेन होणार आहे ओके या ठिकाणी फिफ्ट इथं टेन होणार आहे टेनमधून जर एक इकडे दिला तर इथं फिफ्टीन होणार आहे फिफ्टीनमधून सिक्स मायनस झाले नाईन होणार आहेत आता टेनमधला इकडं ऑलरेडी आपण दिलं असल्यामुळे इथं नाईन होतील नाईनमधून एड गेलं वन राहील या ठिकाणी त्याच्यानंतर बघा इथून आपण ऑलरेडी घेतलेलं आहे इथं टेन होतात टेन होतात परंतु टेनमधून आपण इकडे एक दिलेलं असल्यामुळे इथं ॲक्च्युली नऊ राहतात लक्षात घ्या नाईनमधून वन मायनस झालं या ठिकाणी इथं एट येईल पॉईंट तसंच इथं पण इथं उष्णा घेतल्या इथं ऑलरेडी टेन झालेलं आहे परंतु टेनमधला एक तिकडे दिल्यामुळे इथं नाईन राहणार आहेत नाईनमधून सेवन गेले टू इथं तसंच आहे इथलं आपण एक अगोदर घेतलं उष्णा घेतल्यामुळे इथं टेन होणार आहे इकडे एक दिल्यामुळे इथं नाईन राहणार आहे नाईनमधून वन गेलं या ठिकाणी एट आणि हे इथं एक तिकडं आपण कॅरी म्हणजे पुढे कॅरी दिल्यामुळं हे बघा हे वन या ठिकाणी राहील मीन्स इथं पण वन येईल वन एट टू पॉईंट एट वन नाईन इट इज द फायनल आन्सर फक्त हे उष्ण कसं घ्यायचं काय नाही याची थोडी जरा आयडियाज आपल्याला म्हणजे व्यवस्थित बघा हे खूप लांब प्रोसेस आहे इथलं इथं सोपं जाते परंतु इथून आपल्याला इथून आपलं एक पुढे पुढे पळवत नाही आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला करावं लागेल स्टेप बाय स्टेप न चुकता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे ते या ठिकाणी सोडूया आपण बघा फोर्थ क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेम आहे अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस आता जेवढं जेवढं केले आपण ते अगोदर नोट करूयात 42 किलोमीटर 365 मीटर हे डिस्टन्स कशाने त्यांना ट्रॅव्हल केले बसने ओके त्यानंतर 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार बघा हे 12 किलोमीटर अँड 460 मीटर हे कशाने ट्रॅव्हल केले बाय कार त्यानंतर अँड वाकडं 640 मीटर म्हणजे या ठिकाणी 640 मीटर हे वॉकिंग बाय वॉक ओके हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर हे सर्व मिळून तो किती डिस्टन्स या ठिकाणी त्यानं ट्रॅव्हल केलं हे आपल्याला काढायचं आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला यांची ॲडिशन करावं लागेल म्हणजे आपल्याला टोटली अंतर भेटेल आता या ठिकाणी काही नाही म्हणजे तुम्ही झिरो किलोमीटर देखील लिहू शकता म्हणजे आपल्या सोपं होण्यासाठी आपल्याला ॲडिशनसाठी आता याची आपल्याला ॲडिशन करावी लागेल ॲडिशन केल्यास काय येईल बघा हे फाईव्ह झिरो झिरो मीन्स या ठिकाणी फाईव्ह येईल त्यानंतर हे सिक्स सिक्स ट्वेल्व ट्वेल्व अँड फोर सिक्सटीन सिक्सटीनला सिक्स त्यानंतर वन कॅरी होईल वन इथे लिहिला मी वन वन अँड सिक्स सेवन सेवन अँड फोर इलेवन इलेवन अँड थ्री फोर्टीन हे इतकं मीटर या ठिकाणी झालेलं आहे आता हे किलोमीटरचं काढा किलोमीटर आहोत तिथे लिहून टाका हे टू अँड टू फोर अँड फोर अँड वन फाईव्ह म्हणजे 54 किलोमीटर अँड 1465 मीटर परंतु आपल्याला माहिती आहे की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर म्हणजे आपण याचं कन्वर्जन करू शकतो म्हणजेच काय आन्सर या ठिकाणी बघा 55 किलोमीटर हे 1000 इकडे घेतलं आपण याच्यातलं तर या ठिकाणी राहील फक्त 465 मीटर म्हणजेच
55 किलोमीटर 465 मीटर, परंतु आपल्याला कसं म्हणले डेसिमल फ्रॅक्शन मध्ये काढा म्हणले. डेसिमल मध्ये काढताना काय करावं लागेल, हे 5 5 म्हणजे 55 किलोमीटर पॉइंट, हे पॉइंट मध्ये लिहा 465 आणि किलोमीटरचं या ठिकाणी युनिट या ठिकाणी, म्हणजे हे झालं आपलं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये फायनल आपलं डिस्टन्स 55.465 किलोमीटर तितकं त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. शेवटी वर्डिंग तुम्ही लिहिलात तरी चालतं किंवा असं लिहिलं तरी चालतं, इट इज नॉट कंपल्सरी टू राईट इन द वर्डिंग. ओके, एवढं जर लिहिलं तर तुमच्या स्टँडर्डच्या लेवलनं सफिशियंट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन, आयशा ब्रॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार, म्हणजेच तिनं 1.80 हे एवढं जे क्लॉथ आहे ते कशासाठी घेतलेलं आहे बघा, हे सलवारसाठी घेतलेलं आहे, सलवार फॉर सलवार. त्याच्यानंतर अँड 2.25 मीटर फॉर हर कुर्ता, 2.25 हे कशासाठी घेतलंय, कुर्तासाठी, फॉर कुर्ता. इफ द क्लॉथ कॉस्ट 120 रुपीज पर मीटर, हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर. बघा जर एक क्लॉथची कॉस्ट जर 120 रुपीज पर मीटर असेल तर एकूण आपल्याला जे घेतलेलं काप क्लॉथ आहे त्याची किंमत किती बिल काढायचं, अगोदर या दोघांचे ॲडिशन करावं लागेल आपल्याला. ॲडिशन काय आहे बघा, हे 5 8 × 10 वन कॅरी झाला 1, या ठिकाणी 4.05 मीटर, हे सर्व मीटरमध्ये आहे त्याच्यामुळे हे पण मीटरमध्ये येईल, म्हणजे एवढं टोटली क्लॉथ तिने घेतलेलं 4.05 मीटर. परंतु आता आपल्याला 1 मीटर, 1 मीटरला काय दिलेलं आहे या ठिकाणी, 1 मीटरची कॉस्ट आहे या ठिकाणी 120 रुपीज, 120 RS लिहितो, 120 RS. आपल्याला काढायची कितीची, 4.05 मीटरला किती रुपये लागतील काढायचे आपल्याला, असं तरी रॅशकमध्ये मांडायचं. आणि बघा हे इतका मस्त फॉर्म्युला आहे ना, या फॉर्म्युल्याने तुम्ही मॅथमधले मॅक्झिमम असले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. इथं किती पण देऊ द्या, इथं 4 देऊ द्या, 3 देऊ द्या, 1 काढत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपण तरी रॅशकमध्ये मांडू शकतात. बघा 1 मीटरची कॉस्ट 120 रुपीज आहे, तर 4.05 मीटर क्लॉथची कॉस्ट किती होईल. ओके, आता हे करताना काय करायचं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे बघा, हे 1 मीटर × x पहिल्यांदा कसं होईल बघा, हे 1 × हे एक्स, फक्त हे त्या दुसऱ्या साईडचं क्रॉस करताना फक्त समोर मध्ये बरोबरचं जे इक्वलचं चिन्ह द्यायचं, हे 4.05 × 120. अशा प्रकारे स्टेप जर तुम्हाला करता आले तर विद्यार्थी मित्रांनो मॅथमधले अनेक प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, जे स्कॉलरशिपच्या दृष्टीनं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. म्हणून ही बेसिक मेथड मी तुमच्यामध्ये रुजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, देअरफोर एक्स इज इक्वल टू, हे फक्त मांडणी झाली, बघा तर वर घेतो जर आम्ही एक्सची व्हॅल्यू काय आली, एक्स इज इक्वल टू, आता या ठिकाणी 1 आहे, 1 हा तर मल्टिप्लायमध्ये आहे, खाली गेला तर डिव्हिजनमध्येच आहे, 1 काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे एक्स इज इक्वल टू, हे दोघांचा मल्टिप्लाय करायचा आपल्याला. आता मल्टिप्लाय करताना बघा 4.05 × 120, कधी पण या ठिकाणी युनिट म्हणजे युनिट कोण लिहित चला, आता मल्टिप्लाय करताना झिरोचा विचार नाही करायचा, फक्त हे जे 12 आहे, ओके हे जे 2 डिजिट आहेत, ह्या 2 डिजिटचा विचार करायचा, 12 × 5 = 60 होणार. ओके, 60ला 0 या ठिकाणी कॅरी किती झाला, 6 कॅरी झाले. ओके, या ठिकाणी 6 लिहिली आपण, आता 12 × 0 = 0 येणार आहे, परंतु कॅरी झाले 6 आपल्याला या ठिकाणी इथे लिहावं लागणार 6. त्याच्यानंतर बघा आता पॉईंटचा विचार, मल्टिप्लाय करताना पॉईंटचा विचार नाही करायचा होता, 12 × 4 किती येणार आहे, 12 × 4 म्हणजे 48 येईल या ठिकाणी, 48. आता बघा दशांश जे डेसिमल आहे, डेसिमल किती डिजिट सोडून आहे, 1 2. ओके, टोटली आन्सर मधील आपण 2 डिजिट सोडायचे, 1 2 डेसिमल आपल्या येईल या ठिकाणी, म्हणजे आपला आन्सर जे आलेला आहे, फायनल आन्सर किती आलेला आहे आपलं, 486 रुपीज. ओके, किती रुपये लागतील, 486 रुपीज एवढं आपल्याला क्लॉथ खरेदी करण्यासाठी शॉपकीपरला द्यावे लागतील. अशा प्रकारे हा प्रश्न होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सुजाता बॉट अ वॉटरमेलॉन वेटिंग 4.25 kg, वॉटरमेलॉनचं जे वेट आहे ते वेट आहे बघा 4.25 kg. ओके, अँड गिव 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम टू द चिल्ड्रन इन हर नेबरहूड, त्या नेबरहूडच्या चिल्ड्रनला त्यांनी किती दिले, 1 kg, 1 kg किती दिलेलं आहे बघा, हे जे दिलेलं आहे ते 1 kg
750 ग्रॅम एवढं नेबरच्या चिल्ड्रनला या ठिकाणी दिलेलं आहे. इन हर नेबरहूड हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट. जर 4.25 केजीमधून जर इतकं शेजारच्या मुलांना वॉटरमेलॉन म्हणजेच आपलं कलिंगड, आपण त्याला कलिंगड म्हणतो बघा, ते शेजारच्या मुलांना जर दिलं तर तिच्याकडे किती शिल्लक राहील हे आपल्याला काढायचं आहे. बघा मग आपल्याला काय करावं लागेल, याच्यामधून हे अगोदर सबट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला. म्हणजेच काय येईल बघा, हे 4.25 ओके, आता हे 1 kg 750 ग्रॅम म्हणजेच याला 1.750 kg आपण असं लिहू शकतो. हेच याच्यातून मायनस करायचं, हे ऑलरेडी के जीमध्ये आहे, हे के जीमध्ये आहे, हे 1.750 इथं पण तुम्ही झिरो द्या म्हणजे सोपं आहे. हे मायनस करायच्यातून झिरोमधून जे गेले झिरो, हे 5 मधून 5 गेले झिरो, 2 मधून 7 जात नाही, इथला एक इकडे घ्या म्हणजे इथे होणार 12 मधून 7 गेले, या ठिकाणी 5 राहील. त्याच्यानंतर बघा इथं आपण इकडे घेतलेलं आहे त्यामुळे इथं 3 असतील म्हणजे 3 मधून 1 गेले, या ठिकाणी 2.5 kg. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, द आन्सर विल बी 2.5 kg. एवढं वॉटर मेलॉन तिच्याकडे काय होणार आहे, या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. तुम्ही वर्डिंगमध्ये देखील लिहू शकतात किंवा असं लिहिलं तरी चालतं, इट इज नॉट कंपल्सरी टू राईट इन द वर्डिंग. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा, लास्ट 7th क्वेश्चन. अनिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड 85.6 किलोमीटर पर आवर. म्हणजे जी ड्रायव्हिंगची तिची स्पीड आहे ती 85.6 किलोमीटर पर आवर आहे. ओके, द रोड हॅड अ स्पीड लिमिट ऑफ 55 किलोमीटर पर आवर. आणि रोडची जी स्पीड आहे ती 55 किलोमीटर पर आवर आहे. बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विथ इन द स्पीड लिमिट. आता ऍक्च्युली रोडची स्पीड लिमिट 55 आहे, परंतु तिची 85.6 आहे, म्हणजे तिला स्पीड कितीने कमी करावी लागणार हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शनची क्रिया करावी लागेल, जे 85.6 मधून हे मायनस करूया, इथं 0.0 घ्या म्हणजे सोपं जाईल. हे किलोमीटर पर हावरच आहे, पण 6 मधून 0 गेले 6 राहिले, 5 मधून 5 पॉईंटला पॉईंट, 5 मधून 5 गेले 0, 8 मधून 5 गेले या ठिकाणी 3 राहील. म्हणजे आन्सर काय आपला आलेला आहे, 30.6 एवढी स्पीड तिला रिड्यूस करावी लागणार आहे. हाऊ मच बघा, 30.6 किलोमीटर पर हावर, हे जे युनिट आहे ते घ्या, किलोमीटर पर हावर, 30.6 किलोमीटर पर हावर स्पीड टू बी, म्हणजे स्पीड रिड्यूस स्पीड टू बी विथ इन द स्पीड लिमिट, एवढी स्पीड आपल्याला रिड्यूस करावं लागणार. वर्डिंगमध्ये लिहा न लिहा, एवढा आन्सर लिहिलं तरी तुम्हाला इनफ आहे. अशा प्रकारे हा विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट आपण सोडवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला 6th स्टँडर्डचे नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.